तरणाची इथे तयारी चालली आहे. तर वहिनी म्हणजे आपली पाटा सुटवत आहे. हॅलो फ्रेंड्स, मी आहे डिझायनर प्रतीक्षा. माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत मामाकडे. फायनली आमचे ट्रेस झालेले आहेत आणि उद्या हळद ना. आत्ता निघालोय आम्ही, आता जवळजवळ 10 वाजले. सगळी तयारी पॅकिंग वगैरे झाले. स्वराज्याचे आंघोळ राहिले आणि आराचा चहा पितोय. माझं चहा प्यायचं राहिलं. आता मी पनवेलला आलेलो आहोत आणि थोडीफार खरेदी आहे. तर ती खरेदी करून आम्ही दैवलीला जाणार आहोत. थोडीशी खरेदी आहे. फायनली खरेदी झालेली आहे पनवेलला बायकोची माझ्या आणि पोरांची. आणि पोराही हैराण केलेला आहे. उन्हामध्ये कंटाळलेले आहेत हे बघा. त्याच्यामुळे मामाच्या गावाला चाललेलो आहोत. आता फायनली आम्ही निघालेलो आहोत मामाच्या गावाला. इथं घरी न्यायला थोडेसे तारकुळे घेतोय. काहीच खायला नाही घेतलं आणि आम्ही पण काहीच खाल्लं नाही. तर तारगुळे घेतोय. आमच्या गावाजवळ सोमाटण्याजवळ हनुमानाचं मोठी मूर्ती आहे. त्याच्याच पुढे शिवगंगा वॉटर पार्क आहे. जस्ट 10 मिनिट पोहोचलेलो आहोत आणि इथे मस्त गरम गरम साबुदाण्याचे वडे चालले आहेत. आमची नाणी चालते. सामान आता सेट झालेलं आहे आणि सगळ्यांचा आराम चाललेला आहे. आई आरामात बसले. यांची मेहंदी चालू आहे. 2 पाहुणे आले. आई नाही मामा.
तर आज होती संकष्टी आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आज आमचं तळण सुद्धा आहे, तर तळणाची इथे तयारी चालली आहे. तर वहिनी माझी आपली पाटा सजवत आहे, तर दाखवते तुम्हाला. माझ्या पोऱ्या मदत करताय ना, मदत करते ना माझ्या पोऱ्या. Oh, my God.
आता सगळं झालेलं आहे. आता रात्रीचे जवळजवळ 11 वाजलेले आहेत आणि 11 मग किती तू मला एकदम तोंड जवळ करून घेतस का लांब आहे तो? लांब आहे. लांब नक्की ना? माझ्या वहिनी आमची मेहंदी काढत आहे. माझ्या तो शेवटला दाखवू कशी काय होते ते बघू. तर वहिनीला प्रॅक्टिस साधी सिंपल काढली. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे आणि बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि उद्याचा तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल हळदीचा. जेवढं जेवढं पॉसिबल होईल तेवढं तेवढं